नमस्कार मंडळी आजचा व्हिडिओ घेऊन आलो आहे अबाउट एम एस टी टी ट्वेंटी ट्वेंटी टू पी क्यूज बेस्ड ऑन केमिकल कायनेटिक्स आजच्या व्हिडिओमध्ये टोटल ट्वेंटी नाईन क्वेश्चन्स आपण डिस्कस करणार आहे आज ओके सो विदाउट वेस्टिंग एनी मोर टाइम आपण पटकन स्टार्ट करूया विथ क्वेश्चन नंबर वन तर पहिला क्वेश्चन आहे आपल्याकडे कॅल्क्युलेट हाफ लाईफ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इन इन इट्स इफ रेट कॉन्स्टंट इज वन इन टू टेन टू मायनस थ्री बघा इथे रेट कॉन्स्टंट दिला आपल्याला केची व्हॅल्यू दिलेली आहे वन इन टू टेन रेस टू मायनस थ्री आणि त्याच्या कम्पॅरिझनमध्ये आपल्याला फाईन करायचं आहे टी हाफ हाफ लाईफ तर टी हाफ रिलेशन काय असतं टी हाफ इक्वल टू झिरो पॉईंट सिक्स नाईन थ्री अपॉन के तर ही व्हॅल्यू फक्त सबस्टिट्यूट केली आपण तर इथे जे आन्सर बनणार आहे ते बनेल झिरो पॉईंट सिक्स नाईन थ्री अपॉन टेन रेस टू मायनस थ्री आता टेन रेस टू मायनस थ्री जर वर घेऊन गेलो तर त्याचं प्लस थ्री बनून जाईल आणि झिरो पॉईंट सिक्स नाईन थ्री इन टू टेन एस टू जर प्लस थ्री आपण आन्सर काढलं तर ते येणार आहे सिक्स नाईन्टी थ्री आता बऱ्याचदानी हा मार्क जर ऑप्शन दिलेला असता तर पटकन मार्क केला असता बट इथे जो क्वेश्चन विचारला आहे आपल्याला तो विचारला आहे इन मिनिट्स बघू शकता तुम्ही इथे मिनिट्समध्ये आन्सर विचारला आहे हे जे आन्सर आलं हे आलं आहे आपल्या सेकंड्समध्ये ठीक आहे सो नीड टू कन्वर्ट दॅट इन मिनिट्स आता मिनिट्समध्ये कसं कन्वर्ट करणार तर सिक्स नाईन्टी थ्री अपॉन सिक्स्टी हे आन्सर झालं मिनिट्समध्ये आता याचं जर आन्सर काढलं तर दॅट विल कम आउट टू बी अराऊंड इलेवन पॉईंट फाईव्ह फाईव्ह क्वेश्चन नंबर टूकडे शिफ्ट करूया आपण क्वेश्चन नंबर टूमध्ये दिला आहे आपल्याला फॉर रिॲक्शन ट्वाइस ऑफ एनो प्लस ओ टू गेव ट्वाइस ऑफ एनओ त्याच्यामध्ये डी एनओ टू बाय डी टी गिवन आहे आणि त्याच्यावरून कन्झम्शन ऑफ एनोचा रेट आपल्याला फाईन करायचा आहे कन्झम्पन ऑफ एनोचा डेट फाईन करायचं आहे बघा आता ह्या रिॲक्शनसाठी जर मी इक्वेशन बनवलं तर हे असं बनेल हाफ ऑफ डी एनओ बाय डी टी इक्वल टू डी ओ टू डी ओ टू बाय डी टी आणि हा मायनसमध्ये मा इक्वल टू वन बाय टू बघा जे काही जे काही आपले स्ट्रॉइशोमेट्रिक कोइफिशियंट आहेत त्याने फक्त डिवाईड करायचं आहे बाकी काहीच करत नाही आपण ह्या साठी जो काही स्ट्रॉशोमेट्रिक क्वेफिशन असेल इथे टू आहे इथे टू आहे इथे काहीच नाही आहे सो त्याने फक्त डिवाइड केलं आता गिवन काय आपल्याला गिवन हा आहे ही वाली व्हॅल्यू गिवन आहे ही वाली व्हॅल्यू फाईन करायची आपल्याला आन्सर पाहिजे मायनस dt टू बाय डी टीचं असं मायनस साईन ॲड करायची का तर नाही मायनस साईन हे फक्त कन्झम्शन इंडिकेट करण्यासाठी असतं तर इथे व्हॅल्यू बनेल do2 टू बाय डी टी इक्वल टू हाफ हाफ इन टू ही जी काही व्हॅल्यू गिवन आहे सो ती व्हॅल्यू जर घेत सॉरी सॉरी इथे आपल्याला च नाही तर एनोचं विचारले च विचारले सो त्यामुळे इथे ही जी व्हॅल्यू आहे आणि ही जी व्हॅल्यू आहे ती कम्पेअर करायची आहे आणि ते जर आपण कम्पेअर केलं तर ज्या रेटने एनो कन्झ्युम होतोय एनो कन्झ्युम होतोय सेम रेटने आपला एनो टू प्रोड्यूस होतोय सो ज्या रेटने आपला एनो टू कन्झ्युम झाला आहे इज झिरो पॉईंट झिरो फाय टू तर सेम रेटने प्रोड्यूस होईल झिरो पॉईंट झिरो फाय टू ठीक है समझा ओ टू आता तो मैं हाफ के ओ टूस मे मैं जीरो पॉइंट टू सिक्स जीरो टू सिक्स आल नेक्स्ट वन विच ऑफ द फॉलोइंग यूनिट इज यूज टू एक्सप्रेस एक्सप्रेस रेट ऑफ रिएक्शन रेट ऑफ रिएक्शन जो रेट ऑफ रिएक्शन इट इज चेंज इन कॉन्सनट्रेशन ऑफ एनी थिंग रिएक्ट एंड प्रोडक्ट अपॉन डीटी तो इतने युनिट सा यूनिट घेर अपन मोल पर लिटर और मोल पर डी एम क्यूब ठीक आहे जनरल युनिट ऑफ कॉन्सन्ट्रेशन आणि टाइमसाठी घेणार आपण पर सेकंड और पर मिनिट और पर टाईम एनिथिंग पर टाईम तर मग ते जे मॅच करते ते हे झालं बघा मोल पर म क्यूब हे झालं कॉन्सन्ट्रेशन आणि पर टाईम सो इट इज ऑप्शन ए नेक्स्ट आहे विच ऑफ द फॉलोइंग करेक्टली रिप्रेझेंट प्रोसेस ऑफ रिडक्शन आता बघा हा क्वेश्चन केमिकल कॅनेटिक्सचा नाहीये हा आपल्याला इलेवन्थ इलेवन्थ स्टँडर्डमध्ये एक लेसन आहे लेसन नंबर सिक्स रिडॉक्स रिएक्शन तर तिथून आला आहे त्याच्या तुम्ही फर्स्ट ऑर सेकंड पेजवर गेलात तर तुम्हाला सगळ्यात डेफिनेशन मिळतील आणि त्याच्यामध्ये काय काय डेफिनेशन असतात तर ॲडिशन ऑफ हायड्रोजन लॉस ऑफ ऑक्सिजन ॲडिशन ऑफ मेटल ऑर इलेक्ट्रो पॉझिटिव्ह स्पेसिस लॉस ऑफ नॉन मेटल ऑर इलेक्ट्रोनेगेटिव्ह स्पेसिस देन गेन ऑफ इलेक्ट्रॉन अँड डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर आता ह्या डेफिनेशनला मॅच होणारा जो ऑप्शन आहे दॅट इज गेन ऑफ इलेक्ट्रॉन अँड ॲडिशन ऑफ हायड्रोजन हा ह्या लेसनमधून नव्हता क्वेश्चन बट सिन्स इथे आहे तो मी कवर करून टाकते नेक्स्ट वन द रेट कॉन्स्टंट ऑफ रिॲक्शन इज झिरो पॉईंट सिक्स नाईन थ्री इंटू टू टेन एस टू मायनस टू रेट कॉन्स्टंट दिलेला आहे आपल्याला आता त्याच्यावरून आपल्याला ला हाफ लाईफ फाईन करायची हाफ लाईफ काय असणार आहे तर अगेन बघा टी हाफ

टू टेन म्हणजेच काय झालं तर आलं ते हंड्रेड तुम्ही असं ऑप्शन मॅच नाही होते अरे हंड्रेड काय आलं हंड्रेड मिनिट्स आलं हंड्रेड मिनिट्स आलं आपल्याला ऑप्शन जे आहेत ते सेकंड्स मध्ये आहेत सो वी हॅव टू जस्ट कन्वर्ट हंड्रेड इंटू सिक्स्टी एक मिनिट म्हणजे सिक्स्टी सेकंड्स असतात सो हंड्रेड इंटू सिक्स्टी केलं दॅट विल कम आउट टू बी सिक्स थाउजंड सेकंड नेक्स्ट क्वेश्चन लागू आपण द इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन बघा इन्स्टंटेनियस रेट कसा द्यायचा आपल्याला जो काही कोइफिशन असेल रिॲक्टंट असेल तर पहिलं मायनस जो काही कोइफिशन्ट आहे त्याने डिवाईड करा सो वन बाय टू एसाठी मग पुढे येईल डी ए बाय टी इक्वल टू नेक्स्ट आहे बी बी अगेन रिएक्टंट आहे सो मायनस कोइफिशन काहीच नाही आहे सो डी बी बाय टी कोइफिशन काहीच नाही आहे म्हणजे वन असतो सी इज युअर प्रॉडक्ट त्यासाठी आपण लिहू डी सी अपॉन डी टी अँड लास्टला डीच्या डम्समध्ये वन बाय थ्री बघा जो काही कोइफिशंट आहे ना त्याने फक्त डिवाइड करायचं जो कोइफिशंट असेल त्याने ॲज इट इज यू जस्ट नीड टू डिवाइड इट सो वन बाय थ्री डी डी बाय डी टी ओके सो आता ह्याला मॅच करणारा जो ऑप्शन आहे तो आहे आपल्याकडे ऑप्शन ए हा ऑप्शन इथे मायनस साईन नाहीये आहे निगेटिव्ह साइन नाही आहे सो ऑप्शन मॅच नाही करत आहे इथे अगेन निगेटिव्ह साईन नाही आहे ॲज वेल एज हाफ हाफ हॅक्टर पण नाही आहे सो मॅच नाही करणार हा हाफ आहे बट निगेटिव्ह साईन नाही आहे सो मॅच नाही करणार ऑलवेज रिमेंबर फॉर रिॲक्टन वी हॅव टू पुट निगेटिव्ह साईन फॉर प्रॉडक्ट इट इज पॉझिटिव्ह बिकॉज प्रॉडक्टचं प्रोडक्शन होतं फॉर्मेशन होतंय प्रॉडक्टचं फॉर्मेशन होतं आणि रिॲक्टन जो आहे तो रिॲक्टन कन्झ्युम होतो नेक्स्ट जाऊ आपण नेक्स्ट आहे आपल्याकडे ट्वाईस ऑफ

वाय डी टी इक्वल टू ओ टू डी ओ टू पॉन डी टी ठीक आहे बघा मी काय केलं रिएक्टंटला मायनस जो काही कोएफिशिएंट आहे त्याने डिवाइड प्रॉडक्टला प्लस जो काही कोएफिशिएंट आहे त्याने डिवाइड आता गिवन बघा गिवन ही व्हॅल्यू आहे ठीक आहे गिवन ही व्हॅल्यू आहे मला ही व्हॅल्यू फाईन करायची आहे तो जस्ट पुड द व्हॅल्यूज व्हॅल्यूज टाकल्या हाफ इन टू वन पॉईंट थ्री टू मायनस फाईव्ह पर जर म्हणजे तर मायनस साईन अरे मायनस साईन फक्त ते कन्व्हेन्शनसाठी आहे सो त्याला बिंदास इग्नोर करायचं ओके आता राहिलेला पार्ट लिहून टाकू डीओ टू बाय डी टी ह्याची गरज नाही आहे आत्ता सो ह्याला बाजूला ठेवलं आता हाफ इंटू वन बाय थ्री टेन रेस टू मायनस फाईव्ह वन बाय थ्री इन्टू हाफ जर केलं तर दॅट विल कम आउट टू बी पॉईंट सिक्स फाईव्ह इन टू टेन रेस टू मायनस फाईव्ह आणि ह्याला डेसिमल पॉईंट शिफ्ट केला एक राईट साईडला शिफ्ट करतोय वेन एवर यू शिफ्ट डेसिमल पॉईंट टुवर्ड्स राईट तर मग मायनस करायचं सो सिक्स पॉईंट फाईव्ह इंटू टेन रेस टू मायनस सिक्स ऑप्शन पण तसे काही खूप डिफिकल्ट दिले नाही आहेत थोडंफार डेसिमल पॉईंटमध्ये पुढे मागे ठेवलं असतं तर वाटलं असतं बट इझी होता क्वेश्चन नेक्स्ट वन विच विच इज द करेक्ट रिलेशन बिटवीन रेट कॉन्स्टंट अँड हाफ लाईफ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन बघा रेट कॉन्स्टंट आणि हाफ लाईफचं रिलेशन टी हाफ इक्वल टू झिरो पॉईंट सिक्स नाईन थ्री अपॉन के हे असतं पाठच असलं पाहिजे हे इक्वेशन बघा फिजिकल केमिस्ट्री म्हटलं ना की तुम्हाला फॉर्म्युला जे आहेत फिजिकल केमिस्ट्री घ्या किंवा फिजिक्स घ्या ह्या सेक्शनला जे फॉर्म्युला आहेत ना ते पाठ असलेच पाहिजेत देर इज नो अदर अल्टरनेटिव्ह फॉर धिस यू जस्ट नीड टू रिमेंबर धिस फॉर्म्युला सो हा फॉर्म्युला आहे आपला टी हाफ इक्वल टू झिरो पॉईंट सिक्स नाईन थ्री बाय के नऊ ह्याला जो ऑप्शन मॅच होतोय आपण जर कम्पेअर केला ह्याला ऑप्शन जो मॅच होतोय तो हा एकच आहे K के इन टू टी हाफ बघा हा के इकडे घेऊन गेलो इकडे डिवाइड होत होता इकडे जाऊन तो मल्टिप्लाय होऊन जाईल मी आलो ऑप्शन करेक्ट क्वेश्चन नंबर टेन टेन मे बी नाईन असेल वॉट इज हाफ लाईफ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इफ टाईम रिक्वायर्ड टू डिक्रीज कॉन्सन्ट्रेशन फ्रॉम झिरो पॉईंट एट टू झिरो पॉईंट टू झिरो पॉईंट एटवरून झिरो पॉईंट टूला जायला ट्वेल्व आवर्स लागतात ठीक आहे आता बघा झिरो पॉईंट एटचा चा फर्स्ट हाफ लाईफ असणार आहे झिरो पॉईंट फोर इथे एक हाफ लाईफ झालं सेकंड हाफ लाईफ झिरो पॉईंट फोर का झिरो पॉईंट टू हे आपलं सेकंड हाफ लाईफ झालं ठीक आहे सो ट्वेल्व्ह आर्स ट्वेल्व्ह आर्स म्हणजे दोन हाफ लाईफ बनत आहेत सो वन हाफ लाईफ काय असणार सिक्स आर्स ठीक आहे सिम्पल होता क्वेश्चन नेक्स्ट वन फॉर द रिएक्शन टू ए प्लस बी गिव्ह प्रोडक्ट रेट ऑफ रिएक्शन गिवन आहे आपल्याला बघा काय काय दिलंय रेट ऑफ रिॲक्शन दिलाय आपल्याला फिफ्टीन टेन रेस टू मायनस टू आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी सांगितलंय ठीक आहे दिस इज युअर गिव्हन डेटा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी त्यानंतर त्यांनी काय स्टेटमेंट दिलंय आहे व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ रेट कॉन्स्टंट आपल्याला के फाईन करायचं आहे इफ रिॲक्शन इज फर्स्ट ऑर्डर इन बोथ रिॲक्टंट ठीक आहे दोघां दोन्ही रिएक्टनमध्ये ती फर्स्ट ऑर्डर असेल म्हणजे काय झालं बघा रेट इक्वेशन मिळालं आपल्याला रेट इक्वेशन झालं रेट इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी दोन्हीमध्ये फर्स्ट ऑर्डर आहे की नाही म्हणून मग देऊन टाकलं एवढं मग आता के काय बनणार के विल बी रेट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी नाव वी जस्ट नीड टू सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज फिफ्टीन इंटू टेन रेस टू मायनस टू अपॉन झिरो पॉईंट थ्री टू झिरो पॉईंट झिरो फाईव्ह आता बघा मी डेसिमल पॉईंट किती शिफ्ट करतो इकडे एक केला इथे दोन केले ओके सो ओवरऑल काय झालं बघा थ्री इंटू फाईव्ह इंटू टू मायनस थ्री बघू शकता तुम्ही टोटल थ्री डेसिमल पॉईंट शिफ्ट केलेत मी राईट साईडला इथे एक केला आहे ह्या इथे एक केलं आहे आणि इथे दोन केलेत सो थ्री डेसिमल पॉईंट शिफ्टिंग टुवर्ड्स राईट राईट साईडला केले की नाही उजव्या हाताला तीन शिफ्ट केलेत म्हणून मग मायनस थ्री घेऊन टाकलं आणि वरती राहील आपल्याकडे फिफ्टीन इन्टू टेन रेस टू मायनस टू आता बघा हे फिफ्टीन हे थ्री आणि हे फाय कॅन्सल थ्री इंटू फाय फाईव फिफ्टीन 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 कॅन्सल आता मायनस टू राहिला आहे आणि इथे प्लस मायनस थ्री आहे तो मायनस थ्रीला वर घेऊन जायचं मग टेन रेस टू मायनस टू इंटू टेन रेस टू मायनस मायनस थ्रीचं बनेल प्लस थ्री बघा सिम्पल रूल असतात ना हे असे वन बाय एड एस टू एक्स असेल तर इट इज एड एस टू मायनस एक्स साईन चेंज होतं पॉवरचं साईन काय होतं चेंज होतं मग इथे बनणार आन्सर फायनली टेन रेस टू वन टेन रेस टू वन म्हणजेच ऑप्शन ए नेक्स्ट वन द टाइम रिक्वायर्ड फॉर नाईंटी पर्सेंट कंप्लिशन ऑफ द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इज टी देन वॉट इज टाईम रिक्वायर्ड फॉर नाईंटी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट कम्प्लिशन बघा इथे काही जास्त नाही आहे सॉल्व्हिंग काहीच नाही आहे नाईंटी पर्सेंट कम्प्लिशनचा टाइम दिला आहे नाईंटी पर्सेंट लागतोय टाइम टी आता बघा जेव्हा रिॲक्शन नाईंटी पर्सेंट कम्प्लीट होते तर रिमेनिंग काय असणार आहे रिमेनिंग अमाऊंट काय असेल रिमेनिंग अमाऊंट असणार आहे आपल्याकडे टेन पर्सेंट नाव आपण जर नाइंटी पर्सेंट ऑफ टेन घेतलं नाईन्टी पर्सेंट ऑफ टेन पर्सेंट घेतलं तर त्याचा आन्सर काय बनणार ते बनणार नाईन पॉईंट नाईन करेक्ट नाईन्टी पर्सेंट नाईन्टी पर्सेंट म्हणेल नाईन नॉट नाईन पॉईंट नाईन बट uh, ह्याची व्हॅल्यू काय बनेल आपल्याकडे नाईन ठीक आहे सो मग नाईन्टी नाईन पर्सेंटला जे टाईम लागणार आहे तो नाईन्टी नाईन पर्सेंटसाठी बनणार आहे टू टी टू टी बनेल आणि जो आता उरलेला अजून वन पर्सेंट असेल आता लास्टचा जो वन पर्सेंट राहिला आहे त्याचा नाईन्टी पर्सेंट त्याचा नाईंटी पर्सेंट घेतला सो so, त्याला रिक्वायर्ड असलेला टाइम हा अजून एक टाईम टी बनेल सो so, ओवरऑल थ्री टी बनून जाईल ओके okay. आता हे डिफरंट वेने कसं कर सॉल्व्ह करू शकतो डिफरंट वेने सॉल्व करायचा वे आहे आपल्याकडे के इक्वल टू टू पॉईंट थ्री नॉट थ्री बाय टी लॉग ऑफ ए झिरो बाय ए टी ओके आता हा टाइम इथे आहे टी काय असणार आहे आपल्यासाठी टी विल बी टू पॉईंट थ्री नॉट थ्री बाय के लॉग ऑफ इथे काय येणार नाईंटी नाईंटी पर्सेंट कम्प्लीट झाले रिएक्शन म्हणजे हंड्रेड बाय टेन हंड्रेड बाय टेन सो इथे रिलेशन काय बनेल तर टी विल बी इक्वल टू टू पॉइंट थ्री नॉट थ्री अपॉन के ओके हे झालं फर्स्ट कंडिशनसाठी सेम आता सेकंड कंडिशन जर घेतली आपण सेकंड कंडिशन होपफुली तुम्हाला हे हंड्रेड आणि टेन लक्षात येत असेल आजो हंड्रेड आणि टेन का आला आहे कॉज रिॲक्शन नाईन्टी पर्सेंट कम्प्लीट झाली आहे मग इनिशियली जर हंड्रेड असेल तर रिमेनिंग आता टेन असणार आहे अशा वेने ते घेतलेलं आहे सेम वे फॉन नाईंटी नाईन पर्सेंट सेकंड कंडिशनसाठी सेकंड कंडिशनचा जो टाईम असणार आहे दिस टाईम विल बी इक्वल टू टी 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 वन लिहितो मी त्याला इथे टी वन लिहितो टी वन काय बनणार तर टू पॉईंट थ्री नॉट थ्री बाय के आता केची व्हॅल्यू इथून आली आहे आपल्याकडे के ची व्हॅल्यू आली आणि लॉग ऑफ लॉग ऑफ काय बनणार तो तर हंड्रेड अपॉन नाईन्टी नाईन पॉईंट नाईन नाईन्टी नाईन पॉईंट नाईन म्हणजे काय झालं तर रिमेनिंग पॉईंट असेल आपल्याकडे झिरो पॉईंट वन झिरो पॉईंट वन ठीक आहे आता हे जर व्हॅल्यू कम्पेअर केल्या तर इथे हंड्रेड बाय झिरो पॉईंट वन ह्याचा लॉग जो आहे तो असेल लॉग ऑफ टेन रेस टू थ्री ओके आणि लॉग ऑफ टेन रेस टू थ्री काय असणार आहे तो असणार आहे थ्री आम्ही बाजूला लिहून देऊ इकडे लॉग ऑफ टेन रेस टू थ्री म्हणजे हा झाला आपला थ्री ओके तर मग इथे काय आन्सर बनणार आहे इथे आन्सर बनणार आहे आपल्याकडे टी वन जो नवीन टाईम आहे इट इज टू पॉईंट थ्री नॉट थ्री बाय के आणि इथे व्हॅल्यू बनेल आपल्याकडे लॉग ऑफ थ्री म्हणजे थ्री आता ची व्हॅल्यू जर ही सबस्ट्रीड्यूट केली इथे के ची व्हॅल्यू जर सबस्ट्रीड्यूट केले तर विल गेट नो की कॅन्सल कॅन्सल सगळं होऊन जाईल आणि टी वन जो आहे दॅट विल कम आऊट टू बी थ्री टाइम्स टी ओके okay. सो so, एक तर हा शॉर्टकटवाला शॉर्टकटवाला मेथड सेम आन्सर आहे टू टी आणि इथून टी हे ॲडअप केले तर थ्री टी आन्सर बनणार आहे एल्स हा वाला वे तो कोणताही अप्लाय करा युअर आन्सर विल कम आउट टू बी थ्री टी नेक्स्ट वन नेक्स्ट क्वेश्चनला जाऊ आपण द रेट लॉ फॉर रिॲक्शन बिटवीन रिएक्टंट ए रिएक्टंट ए बी सी इज आर इक्वल टू के रेस टू के इन टू ए इन्टू बी इंटू सी रेस टू स्क्वेअर तर आता काय केलंय बघा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए हाफ केले तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए जेव्हा हाफ ना विथ रिस्पेक्ट टू ए जर बघितली रिएक्शन तर ही रिएक्शन आहे फर्स्ट ऑर्डर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन काय इंडिकेट करते की जो मध्ये चेंज आहे तोच चेंज आपल्या मध्ये होणार जो कॉन्सन्ट्रेशनचा चेंज आहे तोच चेंज काय होणार आहे तर रेट मध्ये होणार आहे तर मग एचं कॉन्सन्ट्रेशन जर हाफ केलंय तर रिएक्शनचा डेट पॉईंट हाफच होऊन जाणार सिम्पल ॲज दॅट नेक्स्ट बघा हा क्वेश्चन जो आहे ना तो मी इथे मुद्दाहून डायरेक्ट आन्सर हे जे पेस्ट केलंय ना हे टेक्स्टबुकमधून केलंय सो so, टेक्स्टबुक रिडिंग किती इम्पॉर्टंट आहे ना याचं एक वन ऑफ द एक्झाम्पल झालं बघा डायरेक्ट डायरेक्ट स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन आलेला आहे ह्या चारही रिएक्शन्स आहेत ह्या ॲज अ एक्झाम्पल आपल्याला मेन्शन केले आहेत ह्या ॲज अ फर्स्ट ऑर्डर आहेत आणि ह्या झिरो ऑर्डर आहेत ह्याचं पेज नंबर आहे ना अराउंड वन ट्वेंटी नाईन वन थर्टी इफ यू ओपन द टेक्स्टबुक तर इथे मिळून जाईल तुम्हाला नाव यू विल सी की काय क्वेश्चन विचारलं आहे विच ऑफ द फॉलोईंग इज एक्झाम्पल ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन तर इथे बघू शकता तुम्ही हे एक्झाम्पल गिवन आहे बाकीचे जे तीन आहेत वन टू आणि थ्री दिज आर युअर सुडो सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन्स सॉरी झिरो ऑर्डर रिएक्शन्स आणि हे जे आहे दिस इज युअर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन ठीक है टेक्स्टबुक डायरेक्ट स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन आहे हा नेक्स्ट वन फॉर द रिएक्शन टू ए प्लस बी रिवर्सिबल टू सी ना फॉर धीस रिएक्शन काय का रेट ऑफ डिसेपेरियंस ऑफ ए दिलाय म्हणजे काय तर मायनस डी ए बाय डी दिलाय ठीक आहे डी ए डी टी दिलाय झिरो पॉईंट झिरो सेवन सिक्स आणि फाईन काय करायला सांगितलंय तर डिसिअरन्स ऑफ बी म्हणजे डी मायनस डी बी बाय डी टी फाईन करायचं आहे यांच्यामध्ये जर रिलेशन बघितलं तर हे रिलेशन असं असणार आहे हाफ ऑफ इथे शॉर्टकटमध्ये डायरेक्ट डी ए बाय डी टी असं लिहितो स्क्वेअर ब्रॅकेट नाही ड्रॉ करत मायनस हाफ ऑफ डी ए बाय डी टी विल बी इक्वल टू डी बी बाय डी टी ओके सो नाऊ जस्ट नीड टू कम्पेअर इट ही व्हॅल्यू इथे सब्स्टिट्यूट केली तर हे काय बनेल हाफ इन टू झिरो पॉईंट झिरो सेवन सिक्स इक्वल्स बी बाय डी ठीक आहे सो त्याचा आन्सर बनणार आहे झिरो पॉईंट झिरो थ्री एट ही जी व्हॅल्यू आहे त्याचं हाफ डायरेक्ट इक्वेशन आहे सबस्टिट्यूट करायचे नेक्स्ट वन वी हॅव कॅल्क्युलेट हाफ लाईफ पिरियड ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इफ रेट कॉन्स्टंट ऑफ द रिएक्शन इज रेट कॉन्स्टंट आहे रेट कॉन्स्टंट जो आहे आपल्याकडे इट इज झिरो पॉईंट झिरो टू नाव फ्रॉम दिस वी नीड टू फाईन हाफ लाईफ हाफ लाईफ काय टी हाफ इक्वल टू झिरो पॉईंट सिक्स नाईन थ्री अपॉन झिरो पॉईंट झिरो टू के ची व्हॅल्यू डायरेक्ट टाकली इक्वेशन माहिती आपल्याला आता बघा डेसिमल पॉईंट दोघांचे शिफ्ट केले तर सिक्स्टी नाईन पॉईंट थ्री अपॉन टू सिक्स्टी नाईन पॉईंट थ्री अपॉइंट टू चा आन्सर हे बनणार आहे थर्टी फोर पॉईंट सिक्स फाईव्ह थर्टी फोर पॉईंट सिक्स फाईव्ह ओके डेसिमल पॉईंट फक्त शिफ्ट केले इथून दोन शिफ्ट केले आणि इथून पण दोन शिफ्ट केले सो सेम शिफ्टिंग केलंय नेक्स्ट वन द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन कॅन बी एक्सप्रेस आहे बघा वाला अगेन टेक्स्टबुक टेक्स्टबुक रीड जर केलं असेल तर तुम्हाला जमणारच ठीक आहे डायरेक्ट डेफिनेशन रेट ऑफ केमिकल रिॲक्शन इट इज बेसिकली कन्झम्शन ऑफ रिॲक्टंट ऑर फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट दोन्ही वेने सांगू शकतो फक्त कंजम्पशन ऑफ ने किंवा फॉर्मेशन ऑफ ने नाही तर दोन्ही वेने आपल्याला सांगता येणार आहे नेक्स्ट वन वॉट इज व्हॅल्यू ऑफ रेट कॉन्स्टंट ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इफ स्लोप ऑफ ग्राफिक गिवन बघा इक्वेशन पहिलं समजून घेऊ आपण इक्वेशन असतं के इक्वल टू टू पॉईंट थ्री नॉट थ्री बाय टी लॉग ऑफ ए झिरो बाय दिस इज अवर इक्वेशन ठीक आहे आता इथे त्यांनी बघा काय दिलंय वायची व्हॅल्यू दिली आणि एक्स ची व्हॅल्यू दिले।, दिले सो आपल्याला आता हे कम्पेअर करावं लागेल इक्वेशन विथ वाय इज इक्वल टू एम एक्स ह्या पॅटर्नमध्ये मला इक्वेशन घ्यायचं आहे ठीक आहे आता वाय कोण आहे हा वाय आहे आपला सो मी ह्याला एका साईडला ठेवतो लॉग ऑफ ए झिरो एटी लॉग ऑफ ए झिरो एटी विल बी इक्वल टू यांना शिफ्ट केलं सगळ्यांना तर इकडे येणार आहे आपल्याकडे के टी अपॉन टू पॉइंट थ्री नॉट थ्री आता बघा इक्वेशन कम्पेअर केले हा झाला वाय हा झाला टाइम इज झाला एक्स तर एम काय झाला एम इज अवर स्लोप एम काय असतो स्लोप विच इज इक्वल टू के बाय टू पॉइंट थ्री नॉट थ्री ठीक आहे आणि त्याची व्हॅल्यू घेऊन आहे त्याची व्हॅल्यू घेऊन आहे आपल्याला वन टेन रेस टू मायनस थ्री तर मग के काय बनणार आहे के काय बनणार हा टू पॉईंट थ्री नॉट थ्री फक्त शिफ्ट करायचा सो टू पॉईंट थ्री नॉट थ्री इंटू टेन रेस टू मायनस थ्री काय केलं रे फक्त शिफ्टिंग केलं फक्त शिफ्टिंग बाकी काही सॉल्विंग नाही सिंपल आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चनला जाऊ आपण सी हा सेम क्वेश्चन बघा थर्ड टाईम रिपीट होतोय थर्ड टाइम सेम क्वेश्चनच रिपीट होतोय राईट मी आता अख्खं इक्वेशन परत लिहित नाही बसत डायरेक्ट लिहून टाकतो हाफ ऑफ डी एन ओ टू अपॉन डी टी इक्वल टू ओ टूसाठी काय येणार Of du, okay? so, जो है, हाफ रेट इन इतना हाफ हाँ नहीं हाफ नहीं ठीक है हे जो का डी एन ओ टू बाय डी टी हाफ हाफ ऑक्सीजन का रेट आए सो जीरो पॉइंट फाइव टू है जीरो पॉइंट जीरो फाइव टू है हाफ जीरो पॉइंट जीरो टू सिक्स नेक्स्ट फाईंड द रेट कॉन्स्टंट ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इन सेकंड सेकंडमध्ये फाइन करायचं आहे हॅविंग हाफ लाईफ आता इथे बघा क्वेश्चन आहे ना हा अर्धवट आलाय आपल्याकडे क्वेश्चन काय आलाय अर्धवट आलाय की हाफ लाईफ काय ती तिथे मिस आउट झाली आहे चला इथे ऑप्शन तर सेवन पॉईंट सेवन इन्टू टेन वेस टू मायनस फाईव्ह येतोय सीन्स हा इथे मार्क केलेला आहे ओके तर मग ह्याचं उलट कॅल्क्युलेशन करू शकतो की नाही आपण मजा म्हणून आपण ट्राय करू शकतो तो हा तुमच्यासाठी एक टास्क असेल जे कोणी हे व्हिडिओ कम्प्लीट बघतायत ना तुम्हाला हा क्वेश्चन नंबर काय ट्वेंटी पेज आहे म्हणजे क्वेश्चन नंबर नाईन्टीन याचा टास्क आहे काय आहे तर चारीच्या चारी ऑप्शन घ्यायचे यू टू टेक ऑल फोर ऑप्शन्स अँड धिस फॉर ऑल धिस ऑप्शन्स बघा फॉर ऑल धिस ऑप्शन फाइंड वॉट यू विल फाइंड द डेट कॉन्स्टंट हाफ लाईफ फाईन करा उलट करू कॅल्क्युलेशन आपण चार ऑप्शन्स आहेत चार ऑप्शनसाठी हाफ लाईफ काय बनते ही फाईन करा ओके okay? तर इथे पर्टिक्युलरली जी काही बनणार आहे तर ती कॅल्क्युलेट केली तर यू विल गेट टू नो द आन्सर बट चला तुम्ही ट्राय करा सगळ्यांनी हाफ लाईफ आणि स्पेसिफिकली इन मिनिट्स ही ट्राय करायची आणि यू कॅन राईट इन कमेंट बॉक्स नेक्स्ट क्वेश्चन फॉर द रिॲक्शन एन टू प्लस थ्री टाइम्स एच टू गिव्ज ट्वाईस ऑफ एन एच थ्री ही एक रिएक्शन है हा रिएक्शन सा रेट ऑफ डिसेपियरस ऑफ एन टू दिखाला है बे कस कर, से कर अगेन सेम सेम एन टू लोइिशंट है so, का नहीं सो एज इट इज लिंक टाका का डी एन टू अपॉन डी टी रिएक्टंट है सो माइनस लिख एच टू साइफिशंट है का यस का थ्री तो मैं इतना वन अपॉन थ्री डी एच टू डी एच टू बाय डी टी आणि एन एच थ्रीसाठी तीन्स प्रॉडक्ट आहे सो वी नो देर इज नो नीड टू राईट मायनस मायनस लिहायचं नाही आहे डायरेक्ट लिहून टाकायचं हाफ हाफ का कॉस कोइफिशन टू होता हाफ डी एन एच थ्री बाय डी टी आता बघा दिलं काय आपल्याला तर एन टूचा रेट दिला हा रेट दिलेला आहे हा रेट दिला आपल्याला टू पॉईंट टू टू इन टू टेन रेस टू मायनस थ्री आणि फ्रॉम दिस आपल्याला फाईन करायचं आहे रेट ऑफ अपियरन्स ऑफ डी एन एच थ्री बाय डी टी तर बघ हे इक्वल टू काय बनणार हाफ ऑफ डी एन एच थ्री बाय डी टी की क कोणत्या डेटने तो अपियर्ड होतोय मग हा हाफ इकडे घेऊन गेलो सो so, टू इथे डिनॉमिनेटरमध्ये होता इकडे मल्टिप्लाय होऊन जाईल मग इथे बनेल टू इंटू टू पॉईंट टू टू इंटू टेन रेस टू मायनस थ्री सो हे आन्सर बनणार आहे फोर पॉईंट फोर फोर इंटू टेनरस टू मायनस थ्री विच इज ऑप्शन ए नेक्स्ट वन बघा इथे आपल्याला रेट 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 इक्वेशन दिलेले आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला फाईन करायचं आहे की रिॲक्शन काय असेल तो फर्स्ट थिंग फर्स्ट निगेटिव्ह साईन असेल निगेटिव्ह साईन असेल तर तो झाला रिॲक्टंट आणि पॉझिटिव्ह साईन असेल तर तो झाला आपला प्रॉडक्ट मग इथे समजून घ्या हा प्रॉडक्ट बनेल हा रिॲक्टंट बनेल हा रिॲक्टंट बनेल ठीक आहे सो फस्ट इक्वेशन क्लिअर झालं वाय आणि झेड हे रिॲक्टंट आहेत आणि एक्स जो आहे तो प्रॉडक्ट आहे आता जे काही कोइफिशियंट आहेत जे काही कोइफिशियंट आहेत त्यांना काय करायचं फक्त ॲज अ स्टॉइशोमेट्रिक कोइफिशन घ्यायचं इथे वन बाय थ्री होता सिन्स वन बाय थ्री आहे तर मी इथे लिहून टाकेन थ्री इथे वन बाय टू आहे तर मी इथे लिहून टाकेन टू इथे काहीच नाही तर इथे वन येईल सो ही रिॲक्शन काय झाली टू आय प्लस धेड गिव्ह थ्री एक्स तुम्ही रिपीट करू शकता हे मी थोडं फास्ट सांगतोय तुम्ही व्हिडिओ बघताय रेकॉर्डेड व्हिडिओ बघताय सो यू so कॅन रिपीट धिस परत एकदा बघा जर नसेल झेपलं तर मायनस साईन होता तर रिएक्टन घेतला प्लस होता तर प्रॉडक्ट घेतला आणि जो काही कोइफिशियंट आहे त्याने फक्त काय केलं मल्टीप्लाय केलं ओके नेक्स्ट रिॲक्शनला जाऊ इथे ऑप्शन जो आहे तो ए ऑप्शन कर एक बनतोय ओके वॉट इज टाइम रिक्वायर्ड फॉर कंप्लीशन ऑफ नाईन्टी पर्सेंट ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन बघा टाइम काढायचं आहे इक्वेशन आहे आपल्याकडे टी इक्वल टू टू पॉईंट थ्री नॉट थ्री बाय के लॉग ऑफ ए झिरो बाय एटीन वेन एवर यू हॅव पर्सेंट इनिशियल कॉन्सन्ट्रेशन हंड्रेड घेऊन टाकायचं सो इक्वेशन असं बनेल टू पॉईंट थ्री नॉट थ्री बाय के लॉग ऑफ इनिशियल हंड्रेड आहे रिॲक्शन नाईंटी पर्सेंट कम्प्लीट झाली आहे म्हणजे रिमेनिंग काय आहे रिमेनिंग टेन असेल सो लॉग ऑफ हंड्रेड बाय टेन दॅट इज लॉग ऑफ टेन आणि लॉग ऑफ टेन काय असतो तो असतो वन तो आन्सर काय बनणार टू पॉईंट थ्री नॉट थ्री अपॉन के विच इज ऑप्शन बी नेक्स्ट वन आयडेंटिफाय द करेक्ट एक्सप्रेशन फॉर फॉलोइंग रिएक्शन बघा रेल काय करायचं डायरेक्ट डायरेक्ट रिएक्टंट रिएक्टंट असेल तर परत एकदा रिपीट रिएक्टंट असेल तर मायनस जो कोइफिशंट असेल त्याने डिव्हाइड केलं आणि लिहून टाकलं डी एन टू ओ फाईव्ह अपॉन इक्वल टू पुढे आता प्रॉडक्ट आहे सो प्लस आहे कोइफिशंटने डिवाईड केलं वन बाय फोर डी एन ओ टू डी एन ओ टू बाय डी टी आणि सेम वे लास्ट वन असेल आपल्याकडे कोविशनने डिवाईड केलं सो वनच आहे नो नि टू राईट डी ओ टू बाय डी टी आता ह्याला मॅच होणारा जर ऑप्शन बघितला आपण तर मायनस डी एन ओ टू बाय डी टी नाही मायनस साईन हे चालणार नाही वन बाय फोर डी ओ टू बाय डी टी नाही चालणार आहे कॉज ऑक्सिजनला कोविशन नाही आहे हाफ ऑफ डी एन टू ओ फाय बाय डी टी नाही चालणार आहे का नाही चालणार ना आहे कॉज निगेटिव्ह साईन नाही आहे आणि लास्ट मायनस हाफ डी इन टू ओ फाईव्ह बाय डी टी सो ऑप्शन डी झालाय नेक्स्ट वन अ कॉम्प्लेक्स रिॲक्शन दॅट प्लेस इन टू स्टेप्स त्या ह्या रिॲक्शनसाठी या दोन रिॲक्शन दोन स्टेपमध्ये रिॲक्शन होते त्याच्यासाठी इंटरमिजिएट फाईन करायचं आहे ऑलवेज रिमेंबर इंटरमिजिएट काय असतो इंटरमिजिएट असा पार्ट असतो जो ज्या काही स्टेप्स आहेत ना त्या स्टेपमध्ये तो कॅन्सल आउट होऊन जातो जेव्हा यू आर गोइंग टू ॲड अँड ॲड दॅट स्टेप्स ज्या काही स्टेप्स आहेत ना त्या त्यांना ॲड करून आहे सो ती ॲडिशन करताना जो काही पार्ट कॅन्सल आऊट झालेला असेल तो झाला आपला इंटरमिजिएट आता इथे जर बघितलं तुम्ही तर हा इथे पण आहे आणि इथे पण आहे कॅन्सल आऊट कधी होणार जेव्हा तो राईट आणि लेफ्ट दोन्ही साईडला आहे राईट आणि लेफ्ट दोन्ही साईडला असेल तर तो झाला आपला कॅन्सल आउट होणारा पार्ट तो इथे ऑप्शन झाला ोडिन ठीक आहे इंटरमिजिएट काय आहे जो लेफ्ट राईट दोन्ही साईडला दिसेल ओके नेक्स्ट वन फॉर रिएक्शन एक्स प्लस वाय गिज प्रोडक्ट आपल्याकडे काय आहे रेट ऑफ रिॲक्शन गिवन आहे रेट ऑफ रिॲक्शन दिलाय आर इक्वल टू फाईव्ह फोर इन्टेन टू मायनस टू आता त्यांनी सांगितलंय कॉन्सन्ट्रेशन ऑफ एक्स कॉन्सन्ट्रेशन ऑफ वाय आणि त्यानंतर रेट ऑफ रिॲक्शन विचारलाय इफ रिएक्शन इज फर्स्ट ऑर्डर इन एक्स एक्स मधे फर्स्ट ऑर्डर है वाई मधे से ऑर्डर है तो इक्वेशन बगे बनना रेट इक्वल टू के कॉन्सेंट्रेशन ऑफ एक्स कॉन्सेंट्रेशन ऑफ वाई का स्क्वेर सेकेंड ऑर्डर है तो वाई का स्क्वेर सो के का बनेल विल बी रेट अपॉन कॉन्सेंट्रेशन ऑफ एक्स इंटू वाई का स्क्वेर सो फाइव पॉइंट फोर इंटू टेनरे टू माइनस टू डिवाइडेड बाय एक्स म्हणजे काय झालं एक्स एक्स झाला झिरो पॉईंट टू इंटू वाय झाला झिरो पॉईंट वन सो झिरो पॉईंट वन का स्क्वेअर ठीक आहे आता फक्त कॅल्क्युलेट करायचं आहे फाय पॉईंट फोर इंटू टेन रेस टू मायनस टू अपॉन झिरो पॉईंट टू ॲज इट इज लिहितो झिरो पॉईंट वन म्हणजेच बघा झिरो पॉईंट वन म्हणजे काय असतं झिरो पॉईंट वन म्हणजेच टेन रेस टू मायनस वन राईट सो टेन रेस टू मायनस वन का स्क्वेअर म्हणजेच काय टेन रेस टू मायनस टू आता हे, हे कॅन्सल केलं मग राहिलं काय फाय पॉईंट फोर आणि झिरो पॉईंट टू त्या फाय पॉईंट फोर आणि झिरो पॉईंट टूला वी विल राईट ॲज फिफ्टी फोर अँड टू एक एक डेसिमल पॉईंट शिफ्ट केला इथून पण आणि इथून पण सो फिफ्टी फोर बाय टू म्हणजेच आन्सर बनणार आहे ट्वेंटी सेवन नेक्स्ट वन रेट ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन एक यूज प्रोडक्ट इज झिरो पॉईंट झिरो वन रेट दिलेला आहे आपल्याला ठीक आहे रेट दिलाय झिरो पॉईंट झिरो वन तर रेट कॉन्स्टंट फाईन करायचं आहे जेव्हा कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टेंट इज झिरो पॉईंट टू सगळ्या व्हॅल्यू आहे इक्वेशन काय बनणार रेट इक्वल टू के इन टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए फर्स्ट ऑर्डर आहे की नाही हे बघा इथे मेन्शन केलं आहे फर्स्ट ऑर्डर सो के काय बनणार के विल बी रेट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेट आहे आपल्याकडे झिरो पॉईंट झिरो वन आणि कॉन्सन्ट्रेशन आहे झिरो पॉईंट टू आता काय फक्त कॅल्क्युलेशन करायचंय तर व्हॅल्यूज टाकल्या ओके व्हॅल्यूज टाकल्या आन्सर इथे जे मॅच करणार आहे आपल्याला आता झिरो पॉईंट झिरो वन अपॉइंट झिरो पॉईंट टूच जर आन्सर काढलं तर डेसिमल पॉईंट वगैरे शिफ्ट केले तर त्याचा आन्सर बनेल झिरो पॉईंट झिरो फाईव्ह ओके हा वाला ऑप्शन एक एक डेसिमल पॉईंट शिफ्ट करून बघ करू शकता तुम्ही बघा असं केलं झिरो पॉईंट वन अपॉइंट टू झिरो पॉईंट वन अपॉइंट टू म्हणजे झिरो पॉईंट झिरो फाईव्ह ठीक आहे नेक्स्ट वन बघा आता करेक्ट रिलेशन बिटवीन रेट कॉन्स्टंट आणि हाफ लाईफ इक्वेशन असतं आपल्याकडे टी हाफ इक्वल टू झिरो पॉईंट सिक्स नाईन थ्री बाय के ओके सो झिरो पॉईंट सिक्स नाईन थ्री विल बी इक्वल टू ह्यातला ह्याच्यात मॅच होणार ऑप्शन आहे का बघून टाकू आपण सॉरी हे हे जे विचारलं आहे हे झिरो झिरो ऑर्डरसाठी विचारलं आहे बघा हे जे हे इक्वेशन लिहिलं मी हे लिहिलं फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इक्वेशन कोणासाठी होतं फर्स्ट ऑर्डर साठी होत वी नीड टू फाईंड इट फॉर झिरो ऑर्डर रिएक्शन थोडीशी घाई केली मी बट तुम्हाला तशी नाही करायची कॉज आपल्याला एक्झाम द्यायची इथे झिरो ऑर्डर रिएक्शन साठी करायचं आहे आता झिरो ऑर्डर बघा कशी असते तर त्याचं इक्वेशन हे असं बनतं के इक्वल टू ए झिरो मायनस अपॉन टी हा इक्वेशन आता टी इकडे घेऊन जाऊ जेव्हा बघा टी टी हाफ असतो टी बिकम्स इक्वल टू टी हाफ तर जो ए टी असणार आहे आपला कॉन्सन्ट्रेशन ॲट टाईम टी असणार आहे ते इनिशियलच्या हाफ बनेल दॅट इज बेसिकली द हाफ लाईफ सो ह्या व्हॅल्यू फक्त सबस्ट्रीट्यूट केला आपण तर इक्वेशन बघा कसं बनेल टी हाफ इक्वल टू ए झिरो मायनस ए झिरो बाय टू अपॉन के आणि ए झिरो मायनस ए झिरो बाय टू तो काय बनणार ए झिरो बाय टू ओवरऑल हे असं बनेल ए झिरो बाय टू के टी हाफ इज ए झिरो बाय टू के ऑलवेज रिमेंबर हाफ लाईफ जी आहे हाफ लाईफ ही आपल्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड करते फॉर झिरो ऑर्डर रिएक्शन इन केस ऑफ फर्स्ट ऑर्डर इथे बघू शकता तुम्ही फर्स्ट ऑर्डरसाठी इट इज इंडिपेंडंट बट झिरो ऑर्डरसाठी इट इज डिपेंडंट व्हिएरॅट सेकंड ऑर्डर जर असेल सेकंड ऑर्डर जर असेल तर हाफ लाईफ ही इनव्हर्सली प्रपोर्शनल बनून जाते इनवर्सनल बन जाते ठीक है सो इतने बगरेंज के इकड़े फिकन गए टी हाफ इकड़े घेन आलो सो के विल बीकम ए जीरो बाय टू टी हाफ ए जीरो बाय टू टी हाफ नेक्स्ट वन वॉट इज रेट कॉन्स्टंट फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इफ टाइम रिक्वायर्ड टू डिक्रीज कॉन्सेंट्रेशन फ्रॉम वन पॉइंट सिक्स बन पॉइंट सिक्स वरुण जीरो पॉइंट फोर ला टेल्व आवर्स लगता है वन पॉइंट सिक्स का हाफ जीरो पॉइंट एट झिरो पॉईंट एट का हाफ झिरो पॉईंट फोर सो ट्वेल्व आर्समध्ये ट्वेल्व आवर्समध्ये वी हैव टोटल टू हाफ लाईफ मग हाफ लाईफ काय झाली टी हाफ झाला आपला सिक्स आवर्स ठीक आहे ते नंबरमधून समजून जातं रे पटकन तुम्ही म्हणा हे कसं काय आयडेंटिफाय करायचं तर समोर आहे रे नंबर समोर नंबर दिसतायत आपल्याला हाफ होत आहेत तर तसंच असणार तस तस आहे काही जास्त कॉम्प्लिकेटेड कॅल्क्युलेशन येतच नाहीत सो टी हाफ झाला आपला सिक्स आवर्स आता के जो फाईन करायचा आहे के काय असणार आहे झिरो पॉईंट सिक्स नाईन थ्री अपॉन टी हाफ झिरो पॉईंट सिक्स नाईन थ्री अपॉन टी हाफ म्हणजेच झालं झिरो पॉईंट सिक्स नाईन थ्री डिवायडेड बाय सिक्स ह्याचा आन्सर काय बनणार आहे ह्याचा आन्सर बनेल झिरो पॉईंट वन वन सिक्स विचित ऑप्शन बी आणि हा आहे आपला लास्ट क्वेश्चन रेट ऑफ रिएक्शन फॉर टू एक्स प्लस वाय गिव्ह टू डब्ल्यू प्लस झेड ह्याच्यासाठी रेट ऑफ रिॲक्शन दिलेलं आहे आपल्याला वन पॉईंट टू इंटू टू टेन रेस टू मायनस फोर जेव्हा एक्स आणि वायचं कॉन्सन्ट्रेशन झिरो पॉईंट सिक्स असेल तेव्हा रेट कॉन्स्टंट काय बनणार आहे हे फाईन करायचं आहे जर इफ रिॲक्शन इज फस्ट ऑर्डर इन एक्स टर्म्स टर्म्समध्ये फर्स्ट ऑर्डर आहे आणि वायच्या टर्म्समध्ये काय आहे झिरो ऑर्डर आहे तर बघा इथे इक्वेशन हे असं बनेल रेट इक्वल टू के इन टू एक्स रेस टू वन फर्स्ट ऑर्डर आहे आणि वाय रेस टू झिरो झिरो ऑर्डर आहे सो ओवरऑल इक्वेशन बनणार रेट इक्वल टू के इन टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ एक्स ठीक आहे आता व्हॅल्यूज फक्त सब्स्टिट्यूट करायचे आहेत आपल्याला के जो आहे के विल बी रेट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ एक्स ठीक आहे रेट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ एक्स ही व्हॅल्यू घेतली तर वन पॉईंट टू इंटू टेन रेस टू मायनस फोर डिवायडेड बाय झिरो पॉईंट सिक्स ज्याचा आन्सर बनणार आहे आपल्याकडे टू इंटू टेन रेस टू मायनस फोर ओके ठीक आहे सो अशा पद्धतीने आपण ट्वेंटी ट्वेंटीचं सॉल्युशन कम्प्लीट केले ट्वेंटी टू इंटी टू एक्झाममध्ये जे काही केमिकल कायनेटिक्सवर बेस्ड क्वेश्चन आले होते त्याचं सॉल्युशन आपण इथे अपलोड केले आता ट्वेंटी ट्वेंटी वनचं राहिलंय ते पण लगेच अपलोड करून टाकू विथ दॅट वी विल बी अपलोडिंग वन शॉर्ट व्हिडिओ एज वेल वन शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड करेन सो एक क्विक डिव्हिजन म्हणून तुम्ही तो यूज करू शकता ऑलवेज रिमेंबर वन शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला फर्स्ट प्रिपरेशन प्रिपरेशनसाठी यूज नाही करायचे इट इज युअर रिव्हिजन ऑलरेडी स्टडी केले आता एकदा रिवाईज करायचे सो so, त्यासाठी तो व्हिडिओ तुम्ही यूज कराल ओके okay. चला मग भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय मंडई